दाखल गुन्ह्याच्या तपासांती साक्री पोलिसांनी काल मोटरसायकल चोरीतील दोन अट्टलचोट्यांना गजाड करत त्यांच्याकडून 8 मोटरसायकली हस्तगत केल्या, अशी माहिती साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. दिनांक 14 मार्च रोजी साक्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळून होंडा कंपनीची शाईन नावाची मोटरसायकल चोरीस गेली होती. त्यानुसार संबंधित वाहन मालकाने साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवीत पोलीस निरीक्षक आहेर यांना गुप्त बातमी मिळाली की मोटरसायकल चोरीतील अट्टल चोरटा रमेश दयाराम हाळनर राहणार रामपुरा तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हा साक्री परिसरात येणार आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा लावून त्यास शिताफीने अटक केली व त्यास विचारपूस केली असता त्याने साक्री पिंपळनेर कुसुंबा या परिसरातून 7 मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली व साक्री तालुक्यातील भडगाव येथील सज्जन देवबा सोनवणे यास विकल्या असल्याचं सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी भडगाव येथे जाऊन सज्जन सोनवणे याच्याकडून त्या मोटरसायकली जप्त करत त्यास अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह पथकातील बीबी नरे आर एच जाधव संजय शिरसाट विजय पाटील जगदीश अहिरे राज पाटील यांनी केली. 14 मार्च रोजी साक्री शहरातून एक मोटरसायकल चोरीला गेलेली होती. सदर मोटरसायकलचा तपास जी चोरी झालेली होती त्याचा तपास करत असताना रमेश हाळनर हा चोरीसम आहे तो रामपुरा येथे राहणार आहे सगळा तालुक्यामध्ये त्याची माहिती प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून मोटरसायकल ही जप्त करण्यात आली. त्याच्याकडे त्याची रिमांड घेण्यात आली. रिमांड दरम्यान त्याने अशा साक्री पिंपळनेर नामपूर तसेच धुळे इथून साधारण 8 मोटरसायकल ह्या चोरल्याचं आणि त्या भडगाव येथील इसम एक अटक आरोपी सजन देवबा सोनवणे याची मार्फत विकल्याची माहिती दिली होती. त्याप्रमाणे तपास करून 8 मोटरसायकली ह्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. साधारण 4 लाखाचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे. त्या मोटरसायकलची ओळख पटवणं अजून बाकी आहे. त्यामुळे ज्यांच्या पण अशा मोटरसायकली आजूबाजूच्या परिसरामध्ये चोरल्या गेल्या असतील त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन आपल्या मोटरसायकलची खात्री करून घ्यायची.